क्या? चल चल खाओ ना लवकर. कुठं पळताय? आम्हाला यापुढे या गावात राहायचं नाहीये. माझं काम करायचं कबूल केलंय तुम्ही, त्याची किंमत देणार आहे मी तुम्हाला. आम्हाला त्याची आता गरज नाहीये. चल चल देड्या चल. ही तलवार घेऊन मी तुम्हाला गावाबाहेर जाऊ देणार नाही. ए दादू उगाच मूर्खपणा करू नकोस. याची किंमत माहितीये, लाखो रुपयांची तलवार आहे. असेल पण लाख मोलाच्या भावना आहेत त्यात. ए गब्बस आहे, ही तलवार विकून जे पैसे येतील त्यात ना आम्हीच तुझी किंमत देऊ. चल व्यंक्या. नाही तुम्हाला जाऊ देणार गावाबाहेर. या पुण्याच्या चोरीत दगाबाजी झाली होती माझ्या बापासोबत. माझा बाप शिवामाळी गावप्रमुख होता त्यावेळी. पुण्याची चोरी जिंकून पुण्यांदा तोच गावप्रमुख होणार ही काळ्या दगडावरची रेख. माझा बाप पुण्याची चोरी करून चावडीच्या दिशेनं धावत होता. त्याच्या माग माग मी बी धावत होतो. पण काही माणसांना माझा बाप गाव प्रमुख झालेला नको होता. कोण केलास तू? अरे कोण केलास तू? पुण्याच्या चोरीच्या खेळाला काळीमा फसलायस तू शिवा. अरे गाव प्रमुख व्हायचंय म्हणून गाव चोराचा खून केलास तू. अण्णा मी खून नाही केला अण्णा. अण्णा अंधारात कोणी सुर खूप असला मला नाही माहिती. मी खून नाही केला, खरंच मी खून नाही केला. अरे खोट बोलतोय. अरे ठेचून काढायला काय चाललंय? अवांना कशा पाय मारताय हो त्याला? म्हणजे अहो काय बी झालं तरी आपल्या गावचा प्रमुख होता की नाही तो शिवा? अहो पुजार बुवा सांगत काय? मी सांगतो मी सांगतो शिवा. गाव प्रमुख म्हणून तुला या वेळेला आम्ही सोडून देतोय. यापुढे तुला या गावामध्ये जागा नाही. यापुढे तू या गावात दिसला नाही पाहिजे. चल तोंड काळा कर तुझा.
ही असली पापा आपल्या गावात नको दा या पुढे तुला आपल्या गावाला लागलीच नाही पाहिजे या पुढे तू या गावात दिसला नाही पाहिजे चल तोड काळा कर तुझा माझा बाप गावचं भलं करणारा गाव प्रमुख होता गुलाबरावचा बाप अण्णा काटे स्वतःच्या पॉली हाऊससाठी गावातल्या शेतीची माती इकत घेऊन सगळी शेतं भाकड करीत होता माझ्या बापाला ते पटत नव्हतं या अण्णा काटेच्या कचाट्यातनं कधी ना कधी तरी गावाला बाहेर काढायचं म्हणून त्यानं देवीच्या देवळात फंड सुरू केला म्हणून त्या अण्णाच्या कुत्र्यान त्या भीमान माझ्या बापासोबत दगाबाजी केली पण त्यांना माहीत नाही शिवा माळ्याचं हे पोर त्याचा बदला घेतल्या बिकर राहणार नाही म्हणजे चोरीच्या खेळात भीमाला हरवून तुला त्याचा बदला घ्यायचा हो मला भीमा आणि गुलाबरावच्या सत्तेला सुरुंग लावायचा आहे तुमची फुलराजाची चोरी पाहिली तेव्हा माझ्या ध्यानात आलं की या कामासाठी मला तुमची मदत होऊ शकते आणि मला माहिती आहे या कामासाठी तुम्ही मला मदत करणार आम्ही नाही करणार मदत चल ए इतके दिवस आपण स्वतःसाठी चोरी केली आता या भूत्यासाठी करू तेवढं पुण्य लाभल व्यंक्या आणि होळी किती लांब आहे रे होळी झाली फंड फुटला की गाव सुखी येऊ सुखी आणि आपण सुखी चल काढ चुके तुझं काम झालं